औरंगाबाद महानगरपालिकेने दिलेल्या पदोन्नतीवर नगरविकास विभागाकडून आक्षेप घेण्यात आला आहे त्यामुळे महानगरपालिका उपायुक्त रवींद्र निकम यांची अतिरिक्त आयुक्त पदाबाबत साशंकता निर्माण झाली आहे या नियुक्तीबाबत जी आर मधील सूचनांचा अभ्यास करून प्रस्ताव सादर करा असा आदेश नगरविकास विभागाने केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे महानगरपालिका अधिनियमानुसार महानगरपालिका प्रशासकांनी त्यांच्या अधिकारातील काही अधिकाऱ्यांना दिली आहे प्रत्येक पदोन्नतीचा ठराव हा नगर विकास विभागाला पाठवून तो मान्य करून घेण्याचा नियम आहे या पदोन्नतीचा ठराव शासनाकडे पाठवल्यानंतर त्यांचे अतिरिक्त आयुक्त पदाबत नियम तपासा असे उत्तर आले आहे महानगरपालिका आयुक्तांच्या नावे पाठवण्यात आलेल्या पत्रामध्ये शासन निर्णय सहा जानेवारी दोन हजार पंधरा मधील परिच्छेद तीन एक मधील पात्रतेच्या निश्चकानुसारच अतिरिक्त आयुक्त पदावरील पदोन्नतीने निवड करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाला सादर करण्यात यावा असा स्पष्ट उल्लेख करण्यात आलाय उपायुक्त रवींद्र निकम यांची महानगरपालिका आयुक्तांनी काही महिन्यांपूर्वी अतिरिक्त आयुक्त आयुक्त पदावर पदोन्नतीने निवड केली होती निकम यांना अतिरिक्त हे पदनाम देखील दिले आहे निवडीचा हा प्रस्ताव नगर विकास विभागाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला होता या प्रस्तावाच्या संदर्भात नगर विकास विभागाचे कक्ष अधिकारी प्रदीप पाटील यांनी महानगरपालिका आयुक्तांच्या नावे पत्र पाठवले आहे या पत्रात त्यांनी म्हटले आहे या संदर्भात सहा जानेवारी दोन हजार पंधरा निर्णयामध्ये निकष निश्चित करण्यात आलेले आहेत त्याचा अभ्यास करून पुन्हा प्रस्ताव पाठवा असे सांगितले आहे त्यामुळे निकम यांच्या पदाबाबत साशंकता निर्माण आहे